नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमटे या गावातील रोहित गजानन गाडे या इसमाने आपले चुलते भीमराव तुकाराम गाडे यांची कोयत्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। काल रोहित घरी झोपला असताना मुले दंगा करत आहेत या क्षुल्लक कारणावरून चिडून जाऊन त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे। रोहित गाडे व त्याचे चुलते भीमराव गाडे यांच्यामधून घराच्या वादावरून सतत वादावादी होत होती व सतत खटके उडत होते व हा राग मनात धरूनच रोहित गाडे याने आपले चुलते यांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केलेला आहे। एका क्षुल्लक कारणावरून घरात वादावादी झाल्यानंतर रात्री भीमराव गाडे हे समाज मंदिरात झोपायला जात असताना पाठीमागून दबा धरून बसलेल्या रोहितने पाठीमागून जाऊन कोयत्याने त्यांच्यावर वार केले। त्यांचा आरडाओरडा ऐकून जमलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। धन्यवाद।